विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधानभवनात मतदान पार पडलंय. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. काही वेळातच निकाल देखील जाहीर केले जातील. त्या निकालांचे सर्व अपडेट्स आणि विश्लेषण तुम्ही बोल व्हिडिओवर पाहू शकता. निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. महायुती आणि महाविकास आघाडी दोघंही आमचेच उमेदवार जिंकणार असा दावा करतायत. भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट हे सगळेजण आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे असं मानतायत. मात्र अजित पवारांच्या गटातील 2 पैकी 1 व शरद पवार गटाने पुरस्कृत केलेल्या 1 उमेदवाराचं भवितव्य संकटात असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाकडे विजयासाठी पुरेसं संख्याबळ नसताना देखील काँग्रेसच्या मदतीमुळे त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर सेफ झाल्याचं म्हटलं जात आहे. आज दिवसभर त्यांच्या विधिमंडळातील वावर पाहता असंच चित्र दिसून येत होतं. पण याशिवाय आज दिवसभर विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भानं नक्की कोणकोणत्या गोष्टी घडल्यात, कोण कोणाला भेटलंय, मतदानाशी संदर्भात कोणत्या गोष्टी चर्चेत राहिल्यात पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुपारी 12:30 पर्यंत जवळपास 222 आमदारांचं मतदान पार पडलं होतं. यामध्ये भाजपचे जवळपास 97 आमदार, शिंदेच्या शिवसेनेचे सर्व आमदार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार, शरद पवार गटाचे सर्व आमदार यांनी मतदान केलं होतं. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी जवळपास 1 वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार बजावला. दुपारी 2 पर्यंत जवळपास 270 आमदारांचं मतदान पार पडलं होतं आणि 4 वाजेपर्यंत सर्व 274 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे शिवसेना स्थानिक नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणामुळे जेलमध्ये आहेत. पण त्यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. कोर्टानं आणि निवडणूक आयोगानं मतदानाची परवानगी दिल्यानंतर ते दुपारी 12:30 वाजता मतदानाला पोहोचले. आधी त्यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर ते मतदान केंद्राकडे गेले. पण काँग्रेसनं त्यांच्या मतदानावर आक्षेप घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली. काँग्रेसनं लोकप्रतिनिधी कायदा 62 उपकलम 5 नुसार ही तक्रार केली होती. यावरून राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यात पत्रव्यवहार झाला. त्यानंतर गायकवाड यांना मतदानासाठी जवळपास 1.5 तास वाट पाहावी लागली आणि अखेर केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना मतदानाची परवानगी दिली आणि त्यानंतर दुपारी 2:15 त्यांनी मतदान केलं. पण त्यांना मतदानाची परवानगी मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयोग पक्षपाती आहे का हा प्रश्न निर्माण होतोय. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग त्यांचा बटीक त्यांच्याच घरचा सालगिडी असल्यासारखं काम करतोय हे स्पष्ट होईल. शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांनी देखील यावर आक्षेप घेतलाय. गणपत गायकवाड यांना एक न्याय देतात आणि आम्हाला एक न्याय दिला जातो. 2022 मला मतदान करू दिलं नव्हतं, त्यामुळे आम्ही या सगळ्या विषयासंदर्भात दाद मागणार आहोत असं देशमुख यांनी म्हटलंय. विधान परिषद निवडणुकीत कोणाची मतं फुटणार यावरून दिवसभर बरीच चर्चा झाली. प्रत्येक पक्षाचे नेते आपलं मत फुटणार नाही याची काळजी घेत होते. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसची 3-4 मतं फुटणार आहेत असं भाकीत काल म्हणजे 11 जुलै रोजी व्यक्त केलं होतं. याबद्दल बोलताना कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेलाय, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो, तर एक नांदेडवालाय असं वर्णन त्यांनी या आमदारांचं केलं होतं. त्यानुसार झिशान सिद्दीकी, सुलभा घोडके, हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांची मतं फुटणार असं बोललं जाऊ लागलं. पण झिशान सिद्दीकी यांनी आज सकाळी विधानभवनात आल्यावर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मला कालच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे काल रात्री मी काँग्रेसच्या बैठकीला गेलो नव्हतो. निमंत्रण का नव्हतं याबाबत मी वरिष्ठांना विचारणा करणार आहे अशी प्रतिक्रिया देखील झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे. झिशान सिद्दीकी जेव्हा मतदानासाठी विधानभवनात गेले तेव्हा कैलास गोरंट्याल देखील त्यांना भेटल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी हस्तांदोलन करत गळाभेट देखील घेतली आहे. त्यामुळे कैलास गोरंट्याल आणि झिशान सिद्दीकी दिवसभर चर्चेत राहिले. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे देखील आज दिवसभर चर्चेत होते. सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच ते विधानभवनात उपस्थित होते. आलेल्या प्रत्येक आमदारांची नेत्यांची ते भेट घेत होते. यावेळी त्यांनी विधानभवनात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची देखील भेट घेतली. यावरून नार्वेकरांनी मतांची जुळवाजुळव केली असल्याच्या देखील चर्चा झाल्या. नार्वेकर यांच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात असल्याचं दिसून आलंय. काल रात्री उद्धव ठाकरे पर्सनली काँग्रेसच्या आमदारांना भेटायला हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी मिलिंद नार्वेकर देखील त्यांच्या सोबत होते. ठाकरेंनी काँग्रेसच्या आमदारांकडे नार्वेकरांना निवडून आणण्याची विनंती केली असल्याची माहिती मिळतीये. काँग्रेसकडे असलेली अधिकची मतं नार्वेकर यांना मिळाली तर ते पहिल्याच फेरीत निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाला वाटतो. विधान परिषदेला नार्वेकरांना मतदान करा, विधानसभेला काही जागांवर ऍडजस्टमेंट करण्याची तयारी ठाकरे गटाची असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे ते निवडून येतील अशी दिवसभर चर्चा होती.
पावसामुळे मतदानाची वेळ 9 ते 4 ऐवजी 9 ते 5 पर्यंत वाढवण्यात यावी अशी विनंती देखील नार्वेकर यांनी केली होती. भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात विधानभवनात जवळपास 20 मिनिटं चर्चा झाल्याची देखील बातमी दिवसभर गाजली होती. अनेक आमदार आजारी असताना देखील ते विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानासाठी हजर राहिले होते, कारण एक एक मत गरजेचं होतं. यामध्ये काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे व्हील चेअरवर बसून विधिमंडळात पोहोचले होते. त्यानंतर काँग्रेस ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी सर्व नेत्यांची भेट घेतली आणि तिथून पुढे काँग्रेसच्या सर्व आमदारांनी एकसाथ मतदान केलं. याशिवाय शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांच्या देखील पायाला दुखापत झाली होती. तेही व्हीलचेअरवर बसून मतदानाला आले होते. प्रत्येक मताची किंमत आहे, प्रत्येक मत महत्वाचं आहे असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेसेज होता. त्यामुळे मतदानाला हजर झालो असं सुर्वे यांनी म्हटलंय. त्यानंतर भाजपचे बबनराव पाचपुते आणि विजय रहांगडे हे देखील आजारी असताना मतदानासाठी हजर झाले होते. बबनराव पाचपुते यांनी व्हीलचेअरवर बसून मतदानाचा हक्क बजावला, तर विजय रहांगडे मदतनीसाच्या मदतीनं मतदानाला आले होते. शहाजीराव बापू पाटील हे देखील आजारी असताना मतदानाला आले, त्यांना देखील मदतनीस देण्यात आला होता. 2022 अशाच प्रकारे भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे देखील ॲम्ब्युलन्समध्ये बसून मतदानाला आले होते. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील विधानभवनात पोहोचले, भाजपच्या कार्यालयात देखील गेले, मात्र राज ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहत ते थांबले होते. अखेर त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधिमंडळात झालेल्या अनेक भेटीगाठी आज दिवसभर चर्चेचा विषय ठरल्या. उद्धव ठाकरे हे विधिमंडळात असताना त्यांनी स्वतःहून काँग्रेस कार्यालयामध्ये जाऊन सर्व काँग्रेस नेते आणि आमदारांचे आभार मानलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडे अधिकची मतं होती, जी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ट्रान्सफर झाल्याचं सांगितलं जातंय. या निवडणुकीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गट अधिकच जवळ आल्याचं देखील दिसून येतं. अशाच प्रकारची भेट अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात देखील झाली. दोघं विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भेटले. यावेळी दोघांमध्ये काही वेळ संवाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं. मतदानाच्या दिवशी झालेल्या या भेटीमुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते. विधिमंडळात अजित पवार आणि संजय राऊत यांची देखील धावती भेट झाली. यावेळी दोघांनी हस्तांदोलन देखील केलं. संजय राऊत आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात आपण एकत्र आलं पाहिजे हे त्यांचं वक्तव्य देखील दिवसभर गाजलं. जवळपास सगळ्याच आमदारांचं मतदान उरकलं होतं, पण बवियाच्या 3 आमदारांचं बाकी होतं. शेवटी आपल्या आमदारांना घेऊन सगळ्यात शेवटी विधानभवनात पोहोचले ते हितेंद्र ठाकूर. विधिमंडळाच्या दारातच मिलिंद नार्वेकर यांची भेट झाली आणि त्यानंतर ते भाजपच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी मतदान केलंय. त्यामुळे बवियाची मतं कोणाकडे जाणार याची देखील चर्चा झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालांचे सर्व अपडेट्स आणि विश्लेषण थोड्याच वेळात तुम्ही बोल व्हिडिओवर पाहू शकता. त्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.